माझी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षणाचं मंदिर म्हणणाऱ्या शाळा किती मजूर आहेत त्याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलंय। शहरी भागातल्या शाळांबरोबरच ग्रामीण भागातल्या शाळाही मजूर होत चालल्यात। या शाळांच्या मजुरीबाबत माध्यमांनी आवाज उठवला तर माध्यमांनाच धमकावण्याचा प्रकार सुद्धा घडलाय। शाळा कुठलीच माहिती देत नाहीये, माध्यमांना सुद्धा पोलिसांकरवी धमकावलं जातंय। शिक्षण विभागाची कारवाई का होत नाहीये हा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। पाहुयात सेंट जोसेफ शाळेच्या दादागिरीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। शाळेच्या गेट बाहेर थांबलेला हा चिमुकला आविष्कार याच सेंट जोसेफ शाळेत प्री केजीच्या वर्गात शिकत होता। त्याचे सगळे मित्र शाळेत गेलेत पण आविष्कारला मात्र शिक्षा करण्यात आली आहे। आपल्याला असं गेटच्या बाहेर का उभं केलंय याचं उत्तरही या चिमुकल्याला माहीत नाही, ते कळण्याचं त्याचं वयही नाही। आविष्कारनं फी भरली नाही म्हणून त्याला शाळेबाहेर उभं केल्याचं शाळेचं म्हणणं आहे, पण त्यामागं वेगळीच गोष्ट आहे। मुळात शाळा मनमानी करून फी आकारतीय। फी संदर्भात ना कुठले नियम पाळले जातात ना पालकांना विश्वासात घेतलं जातं। त्याहूनही महत्वाचं म्हणजे शाळेला मान्यता आहे की नाही याबाबतच संशय आहे। हीच माहिती दिलीप कामथे यांनी मागितली आणि त्याचीच शिक्षा त्यांचा मुलगा आविष्कार अशा पद्धतीनं भोगतोय। सरकारी विचारणा केली असता कायदेशीर यांनी मला माझ्या मुलाला थांबवलेलं आहे गेटवरती। आज गेले साधारण 3 तारखेपासून, आज 11 तारीख आली, अद्यापही शाळेने घेतलेलं नाही मुलाला। शाळा माहिती देत नाही म्हटल्यावर कामथे यांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली। गटशिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी यांनी शाळेला अनेकदा नोटिसा पाठवल्या, त्याला शाळेनं कचऱ्याची टोपली दाखवली। अखेर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करायचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिला। या प्रस्तावात गटशिक्षण अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय ते आपण बघूया। शाळेच्या मान्यतेसंदर्भातली कागदपत्र शाळेनं 3 मागणी करूनही दिली नाही। शाळा RTEचं पालन करते की नाही याचीही कागदपत्र शाळेनं सादर केली नाही। शाळा विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अहवाल आहे 31 जानेवारी 2013 म्हणजे याला 6 महिने उलटले तरीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी अजून काहीही कारवाई केलेली नाही। 6 महिने शिक्षण अधिकारी गप्प बसण्यामागं काय गुप्पीत दडलंय असा प्रश्न नक्कीच पडतो। या प्रकरणात शाळेचा मुजरपणा पुढे आलेला आहे, त्याचबरोबर शिक्षण विभागाचं नरमाईचं धोरण देखील उघड झालं आहे। शाळेची मान्यता रद्द करावी असा प्रस्ताव देऊन 6 महिने उलटले आहेत, तरी देखील शिक्षण विभागानं शाळेवर कुठलीच कारवाई केलेली नाही। त्यामागचं कारण न समजण्यासारखं आहे। एक वेळेस पालक आणि विद्यार्थ्यांची अतिक्तता समजता येऊ शकते, मात्र शिक्षण विभागाच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेमागं अतिक्ततेपेक्षा वेगळीच कारणं अधिक असण्याची शक्यता आहे। या संदर्भात सेंट जोसेफ शाळेची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी Zee 24 तासच्या प्रतिनिधींनी शाळेच्या व्यवस्थापनाला फोन केला। त्यावर फादर रिक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला प्रकार तर आणखीनच धक्कादायक होता। शाळेच्या व्यवस्थापनानं चक्क पोलिसांशी संगनमत केलं आणि पोलिसांकडून Zee 24 तासच्या प्रतिनिधींना धमकावण्याचा प्रयत्न केला। स्वतःला PSI म्हणणाऱ्या अनिल भंडारी या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला या, तुमच्याकडे बघतो अशी धमकीच दिली। मी नितीन पाटोळे बोलतोय, पत्रकार Zee 24 तास मधून पुण्यावरून। तुम्ही कोण बोलताय सांगताल का जरा? एक मिनिट थांबा। पोलीस उपनिरीक्षक सेंट जोसेफ या खासगी शाळेच्या खास दिमतीला असलेल्या पोलिसांची ही तत्परता चक्रावून टाकणारी होती। आता तरी शिक्षण विभाग या मुजोर शाळेवर कारवाई करणार का की फक्त बघ्याची भूमिका घेणार? शिक्षण विभागाला याचं उत्तर द्यावंच लागेल। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। कुराडेजी, काय नेमकं कारण आहे? इतके दिवस होऊन गेले शाळेची मुजोरी सुरू आहे, मात्र कुठल्याही पद्धतीची कारवाई शाळेवर अजून केली गेली नाहीये। शाळा ही काही पालकांच्या तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीसही इश्यू केल्या, ते खरं आहे। परंतु मागच्या आठवड्यामध्ये 7 तारखेला आम्ही त्यांना समक्ष ऑफिसमध्ये त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलेलं होतं। त्या दिवशी पालकांचे ज्यांच्या तक्रारी होत्या त्यांनाही बोलवलेलं होतं, पण त्या दिवशी सुद्धा शाळेचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत। परंतु त्यांनी एक पत्र आम्हाला त्या दिवशी त्यांच्या शिपायाकरवी पोच केलं की जी बाब
न्यायप्रविष्ट झालेले असल्यामुळे आम्ही इथे आपल्या कार्यालयात येऊन माहिती देऊ शकत नाही आणि त्याचा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकालानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ अशा प्रकारचं त्यांनी केलंय. सुनीलजी, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत पुण्याहून अरुण म्हेत्रे, ते सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. अरुण, तुम्ही प्रश्न विचारू शकता सुनील कुराडेंना. अगदी खरं आहे, म्हणजे कुराडे साहेबांनी जे आता सांगितलं की शाळा एका अर्थाने त्यांना दाद देत नाही आणि हेच प्रश्न खरं तर आपल्या गट शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी शाळेला विचारले होते. त्या संदर्भात शाळेला मान्यता आहे किंवा नाही, शाळा आरटीए ऍक्टचं पालन करते किंवा नाही, किंवा शाळा शासन नियमानुसार फी आकारते किंवा नाही, हे तीन अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. त्यामुळे कुराडे सरांनी किमान एवढं तरी की या शाळेला खरोखर मान्यता आहे किंवा नाही हे तरी त्यांना आतापर्यंत कळलेलं आहे का? आणि दुसरं म्हणजे की जर शाळेला अजूनपर्यंत मान्यतेच्या बाबतीत जर संभ्रम असेल, संदिग्धता असेल, तर मग 6 महिन्यापासून, म्हणजे 6 महिन्यापूर्वीचं हे पत्र आहे, मग आतापर्यंत काहीच कारवाई, म्हणजे केवळ शाळा सांगते की न्यायालयीन न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, तर आपली हतबलता एवढी आहे का की आपण काहीच करू शकत नाही? आमचे अधिकारी शाळेमध्ये माहिती घेण्यासाठी गेलेले आहेत, गट शिक्षण अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, विस्तार अधिकारी, आणि त्यांच्या मार्फत आम्ही माहिती घेत आहोत, परवानगीच्या संदर्भातली कागदपत्र आणि इतर गोष्टी. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ती सीबीएसई बोर्डाची शाळा संलग्न आहे असं सांगण्यात येत आहे, परंतु त्याचे सगळे पेपर मी समक्ष पाहिल्याशिवाय त्या संदर्भात आता काही बोलू शकत नाही. सुनीलजी, अजून पेपर पाहिलेले नाही, 6 महिने उलटून गेलेत, ठीक आहे, आतापर्यंत ह्या गोष्टी झालेल्या आहेत, तिथपर्यंत आपण थांबूयात, पण आता तरी तातडीनं कारवाई केली जाणार आहे की नाही शाळेवर? शिक्षण विभाग काय करणार आहे कारवाई आणि? नक्की तिच्या परवानगी संदर्भात जर प्रश्न असेल तर तातडीने जाऊन त्याची कागदपत्र आम्ही ताब्यातच घेऊ आणि परवानगी जर खात्री झाली, सीबीएसई बोर्डाची शाळा चालवायची असेल तर महाराष्ट्र शासनाचं किमान एनओसी त्यांच्याजवळ असणंच आवश्यक आहे, ते त्यांनी घेतल्याची आम्ही नक्की खात्री करू. आणि सुनीलजी, किती दिवसात कारवाई केली जाणार आहे शाळेवर? काय विषय करणार? कारवाईचा प्रश्न नंतर, अगोदर त्याच्या मान्यते संदर्भातले पेपर जे आहेत त्याची आम्ही खात्री करूनच घेऊ, कारण महाराष्ट्र शासनाच्या परवानगीपेक्षा एनओसी घेऊन त्यांनी सुरू केले असेल तर 6वीपर्यंतचे वर्ग ते चालवतात आणि नंतर सीबीएसई बोर्डाचे अफिलिएशन घेतात, त्याच्या आत एनओसी घेतलेला असताना लगेच कारवाई ह्या ज्या गोष्टी आहेत, परवानगी नसेल तर ते शक्य नाही. बाकीचे जे इश्यू आहेत, सीबीएसई बोर्डाची परवानगी आहे म्हणून ते कदाचित शासनाला इकडे म्हणजे शिक्षण विभागाशी आमचा काही संबंध नाही वगैरे अशा ते भ्रमात राहू शकतात, परंतु तसं हे नाही. आम्ही आता आरटी ऍक्ट आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या परवानगीचा मुद्दा आणि इतर गोष्टी आम्ही नक्कीच पडताळून घेतो. सुनीलजी, 6 महिने लोटलेले आहेत या सगळ्या गोष्टींना, मान्यतेच्या बाबतची सगळी माहिती मागवली गेली आहे, पत्र 6 महिन्यापूर्वीच आहे, तरी सुद्धा कारवाई केली जात नाहीये आणि आता सुद्धा तुमच्याकडनं सांगितलं जात नाही की कधीपर्यंत कारवाई केली जाणार आहे शाळेवर? आमची महाराष्ट्र शासनाची परवानगी जर त्यांनी घेतलेली नसेल तर ती शाळा आपोआपच आरटीई ऍक्ट नुसार ही दंडनीय आहे, परंतु त्याची खात्री केल्याशिवाय मी आजचा तुम्हाला या क्षणाला लगेच सांगू शकत नाही. मला ठीक आहे सुनीलजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत सुनील कुऱ्हाडे शिक्षणाधिकारी होते. एकंदरीत त्यांची जी गुळमुळीत उत्तरं मिळत आहेत अरुण, त्यातून तरी कळतंय की शाळा कशा पद्धतीनं मुजोरी करते, कदाचित हे एक सुद्धा कारण असू शकतं शाळेची मुजोरी वाढण्याला. अगदी खरं आहे, म्हणजे खरं तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी लिहिलेलं आहे की शाळेकडनं माहिती संदर्भात कुठल्याच प्रकारचं सहकार्य मिळत नाही, हे लेखी स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे. आणि असं असताना देखील, म्हणजे सहकार्य मिळत नाही हे माहिती असताना देखील, हे 6 महिन्यांपासून माहिती असताना देखील शाळा प्रशासनावरती या शाळेवरती शिक्षण खातं, शिक्षण विभाग कुठली कारवाई करू शकत नाही, ही हतबलता कुठल्या कारणानं आली आहे हा नक्की प्रश्न उभा राहतो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आपण त्या आविष्कार नावाच्या मुलाच्या प्रवेशाच्या निमित्ताने हे प्रकरण पुढे आलेलं आहे, तर त्या मुलाच्या प्रवेशाचं काय करणार? कारण एका सामान्य पालकाला त्याचा मुलगा आपल्या परिसरातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवावा असं वाटतं आणि म्हणून तो त्याला प्री केजीमध्ये घालतो आणि ज्या शाळेची फी थोडी थोडकी नव्हे तर 23,000 असते आणि या फी संदर्भात त्या पालकांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि म्हणून त्याला त्या मुलाला त्यांच्या
संख्या वंचित या ठिकाणी प्रवेशापासून राहावं लागलं. दरवाजाच्या म्हणजे शाळेच्या गेटच्या बाहेर त्या मुलाला ठेवण्यात आलं, त्यामुळे त्या मुलाला देखील न्याय मिळणार का नाही हा देखील प्रश्न या निमित्तानं विचारला जाणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे अरुण, हा प्रश्न विचारणं इथे गरजेचं आहे. आणि झी 24 तास सुद्धा या समस्येचा, या शाळेच्या मुजोरीचा पाठपुरावा सतत करणार आहे आणि या मुलाला सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.